नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी डी या परीक्षेमध्ये आतापर्यंत आलेले वेग वेळ आणि अंतर या घटकावर आधारित प्रश्न तर पहिला प्रश्न आपण घेते पहा विटणार होता एक व्यक्ती मोटारसायकलनी चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने साठ किलोमीटर अंतर जातो आणि साठ किलोमीटर प्रति तास वेगाने परत येतो तर मोटारसायकलचा सरासरी वेग किती अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पहा हा टी दोन हजार सोळाच्या चा पेपर टूला आलेला प्रश्न आहे ठीक आहे तर याच्यामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला सांगितलंय की साठ किलोमीटर गेलाय आणि पुन्हा साठ किलोमीटर आलाय फक्त जातानाच त्याचं पहा जाताना हे साठ किलोमीटर अंतर आहे ठीक आहे त्यावेळेस तो जात होता त्यावेळेस त्याचा स्पीड होता चाळीसचा ज्यावेळेस तो येत होता त्यावेळेस त्याचा स्पीड होता साठचा अंतर मात्र तेवढ्याचही पार केलेलं बरोबर ना आता आपल्याला काय करायचंय आपल्याला जे दिलंय ना वेग तो आपल्याला काढायचा आहे ठीक आहे त्यासाठी आपण काय करू पहा त्याला एकूण अंतर किती कापलं त्यानं आणि एकूण किती वेळ लागला एवढा विचार करू आणि नंतर आपल्या वेगाच्या फॉर्म्युल्याने ते काढून घेऊ तर बघा जाताना तो चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने गेला होता इथे बिली तो काढल्यास वेग अंतर किती पार केलं त्यानं साठ किलोमीटर बरोबर तर त्याला किती वेळ लागला असेल बरं चाळीस किलोमीटर अंतर सॉरी चाळीस किलोमीटर प्रति तास वेग आहे अंतर साठ आहे त्याला वेळ किती लागणार तर वेळेचा काय फॉर्म्युला आहे अंतर भागिले वेग बरोबर ना मग किती वेळ शून्य शून्य कॅन्सल होईल बेत्रिक सहा बे जुने चार तीनशे दोन तास बरोबर आहे त्याच्यानंतर येतानाचा जर विचार केला येताना त्याचा वेग किती होता साठ किलोमीटर परावर होता अंतर किती होतं अंतर तेवढंच होतं साठच होतं मग साठचा स्पीड आहे आणि साठच अंतर आहे तर किती वेळ लागला असेल साठ भागिले साठ म्हणजेच एक तास लागला असेल बरोबर चला आता आपल्याला सरासरी वेग काढायचा आहे ना तर खूप सोपं आहे पा आपण काय करणार सरासरी वेग बरोबर एकूण अंतर आता वेगाचा फॉर्म्युला तोच आहे ना अंतर भागिले वेळ काय फॉर्म्युला आहे अंतर भागिले वेळ तर मला सांगा अंतर किती एकूण जाताना साठ आणि येताना साठ किती झालं साठ साठ एकशे वीस ओके भागीले एकूण त्याला वेळ किती लागला पाच जाताना त्याला तीन एक तीनशे दोन तास लागले आणि येताना एक तास लागला त्या दोघांची जर आपण बेरीज केली तीनशे दोन हा एक किती होतील बा बे एक बे आणि तीन पाच पाचशे दोन लक्षात येते ना म्हणजे हे दीड दीड तास तीनशे दोन म्हणजे दीड तास आणि हा एक तास किती झाले अडीच तास अडीच म्हणजे पाचशे दोन या ठिकाणी लिहितो मी पाचशे दोन तास आता काय करायचं पा छेदाला जर छेद आला तसते तुम्हाला छेदस्थानी पुन्हा अजून एक छेद आला तर तो अंशस्थानी घेऊन जायचा त्याला वर नेत जायचं म्हणजे काय होईल एकशे वीस गुण उरले दोन आणि खाली किती राहिले फक्त पाच हे कॅल्क्युलेशन करायचं फक्त आपला आन्सर झालंय पा पाच एक पाच इथं पाच जुने दहा खाली उरले दोन वीस झाले पाच चोक वीस आणि वरती चोवीस आणि दोनचा गुणाकार करायचा आहे चोवीस जुने किती होतात अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास एवढा त्याचा सरासरी वेग होता तो म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपलं अगदी बरोबर आहे काय केलंय समजले आपण त्यांनी जातानाचा स्पीड दिला होता येतानाचा स्पीड दिला होता तर आपण जाताना किती वेळ लागला ते वाहिलं येताना किती वेळ लागला आणि मग सरासरी वेग म्हणजे काय एकूण अंतर भागिले एकूण वेळ एवढा सोपा आपण फॉर्म्युला अप्लाय केला आहे आणि आपलं उत्तर आलंय पा पुढील प्रश्न आहे पहा पाचशे मीटर लांबीची आगगाडी ताशी साठ किलोमीटर वेगाने धावते तर तिला सातशे मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल टीडी दोन हजार तेराला पेपर वनला आलेला प्रश्न आहे पहा आणि आपल्याला उत्तर सेकंदांमध्ये एवढे सेकंद साठ सेकंद छत्तीस बहात्तर आणि तीस सेकंद तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला गाडीचा हा तासशी वेग जो, जो दिलाय ना तो साठ किलोमीटर म्हणजे एका तासाला साठ किलोमीटर जाते म्हणजे किलोमीटर प्रति तास असा वेग दिलाय आपल्याला तर आपण त्या वेगाचा अगोदर कार्य करायचं आपल्याला जो वेग दिलाय ना बघा साठ किलोमीटर प्रति तास एका तासाला एका तासाला साठ किलोमीटर जाते तर याचं काय करायचं किलोमीटर प्रति तासाचं मीटर पर सेकंडमध्ये अगोदर करून घ्यायचं ते कसं करायचं ते दोन आहेत पहा तुम्ही डायरेक्ट त्याला पाचशे दहा अठराने गुणलं तरी पण उत्तर येतं किंवा समजा ऐक्यावेळेस लक्षात राहिलं नाही कसं असतं किलोमीटर प्रति तासाचं मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायला पाचशे दहा अठरा गुणावं लागतं आणि मीटर पर सेकंडचं पुन्हा किलोमीटर पर आवर कन्वर्ट करताना अठराशे पाच निगणावं लागतं पण एवढं जर लक्षात नाही राहिला तर आपण सरळ सर बघू शकतो साठ किलोमीटर आहे त्याचं मीटर करताना काय होईल एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर असतं ना मग त्याला एक हजार घ्यायचं साठ गुणले एक हजार बर खाली एक तास एका तासाचे जर मिनटं केले तर किती होतील साठ आणि त्याचे परत सेकंद केले तर किती होतील परत साठ निघून लागेल लक्षात येते नाही एका तासाचे छत्तीसशे सेकंद होतात आणि एवढं जरी कॅल्क्युलेशन केलं ना तरी आपलं उत्तर हा मीटर पर सेकंद मध्ये येतं वरचं मीटर आणि खाली सेकंद येतं त्या ठिकाणी एक साठ कॅन्सल करून टाकतो मी शंभर सॉरी एक हजार आणि साठ मधला एक एक शून्य कॅन्सल के केला राहिलो शंभर छे सहा शंभर सहा याला भाग आपण दोन ने वरती होईल पन्नास आणि खाली होईल तीन पन्नास चे तीन आता हे काय आलं मीटर पर सेकंड म्हणजे एका सेकंदाला एवढे एक मीटर जातो आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाणार आहे बघा आता सरळ सरळ आपल्याला काय किती वेळ लागणार असं विचारलंय तर आपण वेळेचा फॉर्म्युला आहे वेळ म्हणजे काय असतं अंतर्भागी वेग आता बघा अंतर किती आता वेग तर आपल्याला माहिती आहे किती आलाय वेग आलाय पन्नास चेद तीन आपण खाली लिहू पन्नास चेद तीन खाली वेग लिहिला आता राहिले विषय अंतराचा आता येत एक महत्वाची गोष्ट आहे बघा आता समजा हा एक पूल आहे असं तुम्ही धरा व्यवस्थित बघा हा एक आहे पुल पुलाची लांबी किती सांगितलेली आपल्याला सातशे मीटर आहे की नाही आणि ही रेल्वे गाडी बघा अशा पद्धतीने आता समजा ही रेल्वे गाडी तुम्ही म्हणताना याची काय गरज एवढं काढायची बघ आधी रेल्वे गाडी आता समजा तिचं इंजिन इथं आहे तिला पूल ओलांडायचा आहे म्हणजे हा पूर्ण क्रॉस करणार ती आणि ती कुठे जाणार अशी इथपर्यंत जाणार बरोबर की नाही म्हणजे ही गाडी पूल क्रॉस करून इथपर्यंत जाणार म्हणजे त्याचं इंजिन इथं येणार आहे म्हणजे थोडक्यात ह्या इंजिन इथं होतं ते इथपर्यंत गेले म्हणजे त्यानं हे पर्यंत क्रॉस केले आणि एवढं पर्यंत क्रॉस केले म्हणजे थोडक्यात अंतरामध्ये तुम्हाला काय करायचंय त्या गाडीची लांबी जी आहे ना ती सुद्धा त्याच्यामध्ये मिळवू लागते म्हणजे एकूण अंतर काढताना सातशे आणि पाचशे किती झालं टोटल बाराशे मीटर अंतर आपल्याला घ्यायचंय ही महत्वाची गोष्ट आहे बरोबर या ठिकाणी आपण अंतर बाराशे थोडक्यात काय करायचं गाडीची लांबी प्लस कुलाची लांबी दोन्ही पण आपण एकत्र घेणार आहेत आता हा पुन्हा मी आता म्हटलं छेदाला जर छेदाला तर तो पुढचा वरती नाही अंश शकता नाही म्हणजे बाराशे गुणले तीन आणि खाली किती असणारे पन्नास एवढं सोपं कॅल्क्युलेशन किंवा एक एक शून्य मी कॅन्सल केला पाच ने भाग देऊ आपण पाच एक पाच इथं पाच दोन्ही दहा खाली किती उरला एक चौ वीस बरोबर आहे की नाही आणि या ठिकाणी जर पाहिलं तर चोवीस आणि तीनचा गुन्हा काय कर करायचा आपल्याला तीनशे बारा चाला एक तीन दोन्ही सहा आणि सात बहात्तर मात्र हे जे उत्तर आलंय ना आपलं हे काय आलंय सेकंद मध्ये आलंय कारण मीटर पर सेकंद ना वेळ मीटर पर सेकंद होतं आणि आपल्याला वेळ काढायचा फक्त मग सेकंद मध्ये आला तो बहात्तर सेकंद म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला अगदी बरोबर आलाय बा तुमच्या सहज लक्षात आला असेल आता बाग पुढचा प्रश्न आहे टेटी दोन हजार चौदाच्या पेपर मधला योगेश मोटरसायकलने ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने काही वेळात दोनशे सत्तर किलोमीटर प्रवास करतो किती वेग ताशी पंचेचाळीस किलोमीटर मोटरसायकलचा ताशी वेग पूर्वीच्या दोनशे नऊ पटीने वाढवला वेग वाढवलाय दोनशे नऊ पट तर तो तेवढ्याच वेळात किती प्रवास करेल तेवढ्याच वेळात म्हणजे आपल्याला अगोदरच वेळ काढावा लागेल पंचवीस किलोमीटर वेगाने वेड़ा दोनशे सत्तर किलोमीटर अंतर जायला त्याला किती वेळ लागेल लागे हे काढावं लागेल नाही आता पहा मित्रांनो तुम्ही हे फॉर्म्युले वगैरे कसे लक्षात ठेवायचे तर हे तुम्हाला माहित असेल हा बॉक्स सॉरी सर्कल आहे इथे वरती मी लिहितो अंतर आणि आधीच्या उदाहरणात पण गरज होती याची समजा पण लक्षात कसं ठेवायचे बघा आणि तो वेग किंवा वेळ कोणताही या काय हरकत नाही वेळ आता समजा तुम्हाला काय वे काढायचंय वेग आहे तर वेगला असं थोडंसं हे करून ठेवायचं बोट ठेवायचं वेगवर का राहिलं वरती अंतर खाली वेळ राहिलं म्हणजे वेग बरोबर अंतर भागिले वेळ आता तुम्हाला वेळ काढायची तर वेळेवर बोट ठेवायचं राहिलं काय अंतर भागिले वेग या पद्धतीने आता समजा तुम्हाला अंतर काढायचंय मग अंतरावरती जर तुम्ही बोट ठेवलं तर खाली काय राहणार आहे वेग आणि वेळ शेजारी शेजाऱ्याचा म्हणजे वेग गुणले वेळ तर या पद्धतीने आपण त्याला फॉर्म्युला अप्लाय करू शकतो आता बघा आता आपल्याला दिले वेग दिले पंचेचाळीस आणि अंतर, अंतर, अंतर दोनशे सत्तर होतं मग आपण याला सुरुवातीला वेळ किती लागला ते आपण काढू वेळ बरोबर काय वेळ बरोबर अंतर भागिले वेग अंतर किती आहे दोनशे सत्तर आणि त्याचा वेग किती होता पंचेचाळीस बरोबर ना बघू किती होतं सुरुवातीला समजा आपण नऊने ने भागतो नव पाचशे पंचेचाळीस त्रिक सत्तावीस आणि शून्य पुढचा नंतर तीस चेत पाच आलं पाचने भाग देऊ तीस ला पाच तीस म्हणजे थोडक्यात त्यानं सुरुवातीला सहा तासामध्ये तेवढं अंतर पार केलं होतं बरोबर आता याचा वापर आपण करणार आहे कारण पुढे म्हणेल ना तेवढ्याच वेळात किती प्रवास करेल मग तेवढ्या म्हणजे काय त्या वेळात सहा तासामध्ये आता नवीन वेग बघा नवीन वेग आहे अंतर तेवढंच आहे नवीन वेगच्या बाबतीत आपण पाहूया नवीन वेग जो आहे तो पूर्वीच्या कितीने वाढवलाय दोनशे नऊ पटीने वाढवलाय म्हणजे पूर्वीचा वेग किती होता बरं पंचेचाळीस होता किती होता पंचेचाळीस होता त्याचे किती पट दोनशे नऊ बरोबर आहे नाही पंचेचाळीसच्या दोनशे नऊ पट म्हणजे गुणाकार करायचा पहा इथं नऊ एक नऊ इथं नवा पाचशे पंचेस नऊने पंचेस ला वागलं आणि पाच दोन्ही किती दहा म्हणजे दहा आणि वाढला काय झाला दहा आणि वाढला दोनशे नऊ पट वाढला म्हणजे दहा आणि वाढला मग पाहिलं किती होता पंचेचाळीस आणि दहा किती होणार आता ते झाला पंचावन्न किती झाला आता पंचावन्न कारण पहिला पंचवीस होता आणि दहा वाढला आता पंचावन्न झाला मग आपल्याला विचारलंय तेवढ्याच वेळात किती प्रवास करेल किती प्रवास करेल म्हणजे आपल्याला काय काढायचंय अंतर काढायचंय पा अंतर बरोबर काय फॉर्म्युला आहे अंतर बरोबर वेग गुणुले वेळ आता वेग किती आहे पंचावन्न वेळ किती आहे तेवढ्याच वेळात म्हणजे सहा तास झालं आपलं उत्तर पंचावन्न आणि सहाचा गुणाकार करायचा फक्त सहा पंचवी तीस सात चाले तीन सहा पंचवी तीस आणि तीन तेहतीस तीनशे तीस किलोमीटर पर्याय क्रमांक दोन आपला अगदी बरोबर आलाय पहा तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने मला हे तीन प्रश्न सापडले होते पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तर अंतर वेग आणि वेळ या घटकावर आधारित तर मला वाटते तुमच्या लक्षात आलं असेल कशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे आहेत ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा त्याचबरोबर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण टीईटीच्या इतर टॉपिक वर सुद्धा मागील प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले प्रश्न आपण सोडवलेले आहेत तर ते आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता आतापर्यंत भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि अजूनही करणार आहे तर तुम्ही त्याचा नक्कीच फायदा घेऊ शकता धन्यवाद